आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. रवळनाथ ना सगळा हिशोब इथेच करतो. मग मी पण तेच म्हणतीये, तो सगळं बघतोय आणि तो हिशोब करेल. हिशोब म्हणजे अहो आत्ताच तुम्ही बोललात आणि तुम्हीच विचारताय. नाही आम्ही तुझं काय वाईट केलंय ग? नाही आता तू सांगत सांग. वहिनी ती काय पण बडबड करते, तुम्ही नका तिच्याकडे लक्ष देऊ. मी तिला माफी मागायला लावेन आणि मी आता हात जोडते हो. आई अगं मी तुझ्यासाठी बोलतीये इथे आणि तू मी कोणाचीही माफी मागणार नाही. भाऊ आओ. थांब ना थांब, काय करते? शांत शांत. समजते कोणी गिरीजा स्वतःला? नाही तिला धडा शिकवला ना तबक. मीना मी तुझा राग समजू शकतो, पण यात संपूर्ण चूक गिरीजाची आहे असं मला नाही वाटत. म्हणजे तुला गिरीजा बरोबर आहे असं वाटतंय का? हो, म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा विचार करून मी बोलतोय मीना. काय मीना, तू जे काही बोललीयस ना त्यामुळे तिचा राग अनावर झाला. बस मीना, तू त्या गिरीजाच्या आईबद्दल असं कसं बोलू शकतेस? मला जे वाटलं ते मी बोलले. तू काही म्हण रे, ह्या गिरीजाला आता मी सोडणार नाही. अगं पण नाही, मला तेव्हाच तिथेच तिला उत्तर देता आलं असतं. पण मी केवळ केवळ त्या रेशमाच्या घरच्यांचा विचार केला आणि गप्प बसले. पण आता नाही, तिला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. राजा, मी गिरीजावर खूप प्रेम करतो रे. माहिती आहे रे सगळं. आता जे काही झालंय, गिरीजा माझ्यापासून लांब गेली तर मी हा लग्नाचा विषय सोडून देईल का? तू काकूंना काय सांगणारेस? अरे म्हणून काय ते रमाकांतच्या पोरीशी लग्न करायचं मी. त्या माणसाची जी वृत्ती आहे ना, मला तो माणूसच आवडत नाही. माणूस दुखावला जातो, आपण जे बोलतो ना त्यामुळे माणूस दुखावला जातो. शब्द नेहमी त्रास देणारे असतात मीना, लक्षात ठेव. म्हणजे तू सुद्धा मला चुकीचं ठरवणार? मीना, तू चुकीचं वागतीयस हे मी तुझ्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय, कळतंय का तुला? अगं म्हणजे आपण मोठे आहोत, मग आपण समजून घ्यायला हवं. समजून घ्यायला हवं? काय समजून घ्यायला हवं?
अरे ज्या मुलीनं माझा चार चौघात अपमान केला तिला समजून घ्यायला सांगतोयस? अरे तिचा तिचा आपल्या पैशांवर आपल्या संपत्तीवर डोळा आहे अजूनही कसं कळत नाहीये तुला? हे तू अत्यंत चुकीचं बोलतेस मीना। गिरिजा ही एक अत्यंत प्रामाणिक आणि सरळ मार्गी मुलगी आहे। काय कमी आहे तिच्यात? सुंदर आहे, हुशार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती जबाबदार आहे। आणि स्टेटस? अरे आपल्या स्टेटसचीच नसेल तर या सगळ्या गुणांचं करू काय? स्टेटस महत्त्वाचं आहे? तू गिरिजाचं वकील पत्र घेतलेस का रे? अगं तिचं कौतुक करायचं असेल ना तर माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस। पण ती तुला तोंडावर सांगून गेली की ती तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाही, मग हे जे काही झालं त्याच्यामुळे गिरिजा खूप दुखावली गेली रे। यार मला काहीच कळत नाही आता करायचं काय। मलाच काहीतरी करावं लागणार आहे। हो तुलाच करावं लागेल। गिरिजा आणि काकूंमध्ये जो राग जी अपमानाची भावना तयार झाली आहे ना एवढ्यात काही कमी होणार नाही। ती कमी करण्यासाठी तुलाच काहीतरी करावं लागेल। मी कुणाचंही वकील पत्र घेतलेलं नाहीये। मी फक्त तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे झालं ते विसरून जाऊया आणि पुढे जाऊया। मी विसरू शकत नाही। मग काय आता इथेच थांबायचं का? विक्रांतचा विचार कर ना जरा। तुला विक्रांतचं लग्नच लावून द्यायचंय ना, मग त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न लावून देऊया ना। बस एक शब्दही बोलू नकोस। ज्या मुलीनं माझा अपमान केला ना त्या मुलीशी माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न मी कधीच होऊ देणार नाही। हे शक्यच नाहीये। काय पॉसिबिलिटीज आहेत याचा विचार करतोयस का? हा मार्ग सापडत नाहीये मला। हे असं बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये। गिरिजा आणि काकू दोघींना समजून घेऊन त्यांच्याशी बोलून तुलाच मार्ग काढावा लागेल। मुळात गिरिजाला शॉक आहे की तू तिच्यावरती प्रेम करतोस, कारण तिने तुझा असा विचार कधीच केला नसणार।